नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठीच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आणि या प्राईम टाईम बुलेटिनची सुरुवात करूयात एका पॉझिटिव्ह स्टोरीने एस टी महामंडळाच्या ताफ्यात दुसऱ्या टप्प्यातील इलेक्ट्रिक शिवाई बस येण्यास सुरुवात झाली आहे दुसऱ्या टप्प्यातील पहिली बस नुकतीच एस टीच्या पुणे विभागाच्या ताफ्यात दाखल झाली असून पुणे छत्रपती संभाजीनगर मार्गावर ती धावणार आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सोमवारी दुसऱ्या टप्प्यातील पहिली ई शिवाई बस दाखल झाली या बससह एकूण चौदा बस, बस पुण्यात येत्या दोन ते तीन दिवसात पाहायला मिळतील पहिली बस पुण्यातील विभागीय कार्यालयाच्या परिसरात आणली तेव्हा अधिकाऱ्यांनी तिची संपूर्ण पाहणी केली या बस बंगळूर येथील कंपनीत तयार होत असून त्या हळूहळू एस टीच्या ताफ्यात दाखल केल्या जात आहेत सध्या सातारा येथे आणखी चार बस असून त्या लवकरच पुण्यात येणार आहेत काळानुसार एस टीने सुद्धा अनेक नवनवीन बदल केलेत नव्या ई शिवाईत कोणत्या सुविधा असणार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अनाऊन्समेंट सिस्टीम चालकासमोर माईक सात सी सी टी व्ही प्रवाशांचे सामान ठेवायला जागा प्रशस्त आसन व्यवस्था पॅनिक बटन सुविधा फूट लॅम्प प्रत्येक आसनाजवळ रीडिंग लाईट पॉवरफुल ए सी प्रवाशांकरता गाडीमध्ये टी व्ही थांब्याशी माहिती देण्यासाठी इलेक्ट्रिक लाईट फलक हीशिवाय बसच्या चार्जिंगसाठी किती वेळ लागतो पाहूयात डी सी चार्जर दोन तास ए सी चार्जर चार तास एका चार्जमध्ये तीनशे किलोमीटर धावते बॅटरी एकशे ऐंशी के व्ही एस टीच्या ताफ्यात नव्या इलेक्ट्रिक शिवनेरी बससुद्धा दाखल होणार आहेत नुकत्याच काही ई शिवनेरी मुंबईत दाखल झाल्याचं पाहायला मिळालं आणि तशाच नवीन ई पुण्यात पुण्यातसुद्धा लवकरच दाखल होणार आहेत कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी देशात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली राज्यात आता पुन्हा वाढत्या कोरोनावर आळा घालण्यासाठी नवे टास्क फोर्स नेमण्यात आले आहे मृत्यूचं प्रमाण कमी असलं तरी देखील दररोज निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मात्र वाढ होत आहे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य विभागाकडून नवे टास्क फोर्स सज्ज करण्यात आले आहे या टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉक्टर सुभाष साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे तर या टास्क फोर्स मध्ये क्लिनिकल डॉक्टरांचा समावेश करण्यात आलेला नाही विशेष बाब म्हणजे चे माजी प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर यांची केवळ सदस्यपदी बोलवण करण्यात आली आहे कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरलं देशात राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला या संकटावर मात करण्यासाठी आरोग्य विभाग कंबर कसून कामाला लागलं ला। पण या परिस्थितीत आरोग्य विभागाला तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाची गरज होती अशावेळी महाराष्ट्रात दोन हजार वीसच्या एप्रिलमध्ये पहिले टास्कफोर्स स्थापन करण्यात आले नव्या टास्कफोर्समध्ये कोणाकोणाचा समावेश आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अध्यक्ष डॉक्टर सुभाष साळुंखे निवृत्त महासंचालक आरोग्यसेवा पुणे लेफ्टनंट जनरल माधुरी कानेटकर कुलगुरू एमयूएचएस नाशिक डॉक्टर बिशप स्वरूप गर्ग प्रोफेसर एमजीएमएस सेवाग्राम वर्धा डॉक्टर रमण गंगाखेडकर माजी प्रमुख आय सी एम आर डॉक्टर राजेश कार्यकर्ते बीजे मेडिकल कॉलेज पुणे डॉक्टर वर्षा पोद्दार नवले मेडिकल कॉलेज पुणे डॉक्टर संजय झोडपे अध्यक्ष पी एच एफ आय नवी दिल्ली डॉक्टर हर्षद ठाकूर प्रोफेसर एस मुंबई डॉक्टर रघुनाथ भोये अतिरिक्त संचालक राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे कोरोनापासून टास्क फोर्स हा शब्द आपण सातत्याने ऐकतोय पण या टास्क फोर्सचं नेमकं का काम काय आहे हा प्रश्न अनेकांना पडला असेल तर त्यावर एक नजर टाकूयात फोर्स कोविडच्या प्रादुर्भावाचे अभ्यासात्मक विश्लेषण करून त्यावर उपाययोजना सुचवते तसंच त्यावर मार्गदर्शन देखील करते गंभीर आणि अतिगंभीर आजारी कोविड नाईन्टीन रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापना करणं कोविड 19 क्रिटिकल केअर रुग्णालयामध्ये तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणं गंभीर आजारी कोविड 19 रुग्णांवर उपचार करताना एक समानता राखण्यासाठी योग्य औषधांची शिफारस करणं सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जुन्या सदस्यांना नव्या टास्कफोर्सबाबत काहीच कळवलं नसल्यानं खासगी आरोग्य क्षेत्रातील डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे आता नव्या टास्क फोर्स समोर कोणती आव्हानं निर्माण होतील हे पाहणं महत्वाचं ठरेल बसच्या बीआरटी मार्गात अनेकदा इतर वाहनं सुद्धा घुसखोरी करतात या मार्गात घुसखोरी करणाऱ्या तब्बल वाहनांवर वाहतूक पोलीस विभागाने अठ्ठावीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे पीएमपीने ताफ्यातील बस ये करण्यासाठी शहरात सात मार्गांवर बीआरटी मार्ग उभारले आहेत या मार्गातून पीएमपीच्या बस शहरात सेवा पुरवतात बी आर टी मार्ग असल्यामुळे सर्वसामान्यांचा प्रवास वेगवान होत आहे मात्र शहरात वाढणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहन चालक बीआरटी मार्गाचा वापर करत असल्याचं निदर्शनास येत आहे आणि अशा वाहन चालकांवर वाहतूक पोलीस विभागाने कारवाई केली आहे पीएमपीने वाहतूक विभागाकडे मागवलेल्या माहितीत हे समोर आलंय दोन हजार बावीस तेवीस या कालावधीत ही कारवाई करण्यात आली कोणकोणत्या कौं पोलीस स्टेशन अंतर्गत ही कारवाई केली आहे पाहूयात देहू रोड पोलीस स्टेशन भोसरी पोलीस स्टेशन निगडी पोलीस स्टेशन चिंचवड पोलीस स्टेशन सांगवी पोलीस स्टेशन पिंपरी पोलीस स्टेशन आणि विमान नगर पोलीस स्टेशन बीआरटी मार्ग हे खास बस सेवेसाठी आहेत पण अनेक वाहन चालक घुसखोरी करत असल्यानं बसला आणि प्रवाशांना याचा त्रास होतोय दृष्टीनं वाहतूक विभागाकडे पत्र पाठवून ही कारवाई करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड शहरातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या चारशे तेहतीस अनधिकृत होर्डिंग व्यतिरिक्त बहात्तर नव्याने होर्डिंग आढळून आले यापैकी सदतीस अनधिकृत होर्डिंग जमीन दोस्त झाले असून उर्वरित पस्तीस होर्डिंग दोन दिवसात काढण्यात येणार असल्याची माहिती आकाशचिन्ह आणि परवाना विभागाच्या वतीने देण्यात आली आहे न्यायालयात प्रलंबित याचिकेच्या अधीन राहून अनधिकृत फलकधारक आणि अधिकृत फलकधारकांना लायसन्स प्राप्त संरचना अभियंताचे संरचना मजबूतीचे म्हणजे स्थिरतेचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत दिली आहे या मुदतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नसून दिलेल्या मुदतीमध्येच प्रमाणपत्र सादर करावे असंही आकाशचिन्ह विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय केवळे येथे सतरा एप्रिल रोजी अनधिकृत फलक पडून पाच जणांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झालेत या घटनेनंतर अनधिकृत जाहिरात फलक आणि अधिकृत फलकांच्या स्ट्रक्चरल ऑडिट राज्य सरकारच्या जाहिरात धोरणाची अंमलबजावणी करण्यासह अनधिकृत होर्डिंग काढून घेण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी कठोर पावलं उचलली आहेत त्यानुसार आयुक्तांनी शहरातील होर्डिंग धारकांची तात्काळ बैठक घेतली तसंच अत्यंत कडक शब्दात होर्डिंग धारकांना समज देण्यात आली असून अनधिकृत होर्डिंग त्वरित काढण्याचे आदेशही आकाशचिन्ह आणि परवाना विभागाला त्यांनी दिले आहेत शहरातील ज्या होर्डिंगचे मंजूर मोजमाबापेक्षा जास्त मोजमाप असल्यास त्यांनीही त्वरित वाढीव मोजमाप स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा होर्डिंग अनधिकृत गृहीत धरून कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल असंही आकाशचिन्ह विभागाने स्पष्ट केलंय देशभरातील गुन्ह्यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्यास उपयुक्त ठरलेल्या क्राईम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम प्रणालीच्या वापरात पुणे पोलीस विभाग अगदीच काठावर पास झाला आहे विशेष म्हणजे बीड जिल्हा राज्यात प्रथम आला आहे शहरातील गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी तसंच अवघड गुन्ह्यांची उकल करण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होतो देशभरात सीसीटीएनएस ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे या प्रणालीचा फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला त्यात पुणे पोलिसांना तीनशे बेचाळीस पैकी केवळ एकशे तीस म्हणजे अडोतीस टक्के असे सर्वात कमी गुण मिळाले तीनशे बेचाळीस पैकी तीनशे पस्तीस गुण म्हणजे मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकवलाय दुसरीकडे पुणे पोलिसांच्या थोडस पुढे पुणे ग्रामीण पोलिस असून त्यांना तीनशे बेचाळीस पैकी एकशे सत्तेचाळीस गुण म्हणजे त्रेचाळीस टक्के मिळाले आहेत सीसीटीएनएस प्रणाली म्हणजे नेमकी काय आहे आणि त्यासाठी कोणते घटक महत्वाचे आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून देशभरातील गुन्ह्यांची तसंच गुन्हेगारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी यासाठी ही यंत्रणा विकसित करण्यात आली त्यात प्रथम माहिती अहवाल म्हणजे एफआयआर गुन्हेगारांची माहिती ऑनलाईन नोंदवली जाते या यंत्रणेला सीसीटीएनएस प्रणाली म्हणून ओळखलं जातं या प्रणालीत सात प्रकारची माहिती भरणं आवश्यक असतं आय एफआयआर गुन्ह्यांचा तपशील गुन्हेगारांची अटक मालमत्ता तपासणी मुद्देमाल जप्त हत्यार जप्ती कोर्ट निर्णय ही माहिती या प्रणालीवर नोंदवणं अत्यावश्यक असतं याशिवाय बेपत्ता व्यक्ती मयत अनोळखी व्यक्तींची नोंद गुन्हेगारी टोळ्या त्यांचे सदस्य अशा विविध गुन्हेगारांशी संबंधित माहिती या प्रणालीवर भरणं गरजेचं असतं पुणे पोलीस आयुक्तालया पाठोपाठ पुणे ग्रामीण पोलीस दलही यामध्ये खूप मागे आहे विशेष म्हणजे डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये पुणे पोलीस आयुक्तालयाला चौऱ्याहत्तर टक्के गुण मिळाले होते तर पुणे ग्रामीण पोलीस दलाला चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळाले होते त्यानंतर आता पुणे ग्रामीणची त्रेचाळीस टक्क्यांपर्यंत घसरण झालीय पुणे पोलीस दलाची घसरण होण्याची काय कारण आहेत पाहुयात पुणे पोलीस आयुक्तालयाच्या तेहतीस पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आलेल्या सर्व गुन्ह्यांची नोंद सीसीटीएनएस प्रणालीमध्ये करावी लागते प्रत्येक पोलीस ठाण्यातील पाच ते सहा जणांना याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे अनेकदा बंदोबस्त शनिवार रविवार सुट्ट्या यामुळे अनेक पोलीस ठाण्यांमधील गुन्हे तसंच इतर बाबींची सीसीटीएनएसवर नोंद होताना दिसत नाही त्याचा परिणाम महिन्याच्या प्रगती पुस्तकावर दिसून येतो सध्याच्या पेंडन्सीमुळे पुणे पोलिसांचा क्रमांक तळाला गेला आहे गेल्या वर्षी राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाने घेतलेल्या सर्वोत्कृष्ट पोलीस घटक स्पर्धेत पुणे पोलिसांना प्रथम क्रमांक मिळाला होता उत्कृष्ट कार्यपद्धती गुन्हेगारी प्रतिबंध अशा विविध निकषात पुणे पोलीस अव्वल ठरले होते मात्र ऑनलाइन डेटा ठेवण्यात ते काठावर पास झालेत महापालिकेचे विविध जलशुद्धीकरण केंद्र आणि टाक्यांच्या अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीसाठी येत्या गुरुवारी म्हणजे सत्तावीस एप्रिल रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे कोणकोणत्या कौन भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सर्व पेठा दत्तवाडी राजेंद्रनगर लोकमान्य नगर डेक्कन मॉडेल कॉलनी शिवाजीनगर स्वारगेट मुकुंद मुकुंदनगर पर्वती सहकार नगर सातारा रस्ता पद्मावती बिब्बेवाडी तळजाई कात्रज धनकवडी इंदिरानगर कर्वे रस्ता एस एन डी टी एरणवने संपूर्ण कोथरूड डहाणूकर कॉलनी कर्वेनगर लॉ कॉलेज रस्ता सेमिनरी झोनवरील मिठानगर भाग्योदय नगर ज्ञानेश्वर नगर, नगर साईबाबा नगर पर्वती टँकर भरणा केंद्र पद्मावती टँकर भरणा केंद्र हिंगणे आनंदनगर वडगाव धायरी आंबेगाव पठार दत्तनगर भारती विद्यापीठ परिसर कोंढवा बुद्रुक पाषाण औंध बोपोडी खडकी चतुशृंगी गोखले नगर जनवाडी रेंज हिल्स बावधन चांदणी चौक किश्किंधा नगर रामबाग कॉलनी डावी उजवी भुसारी कॉलनी धनंजय सोसायटी एकलव्य कॉलेज परिसर पुणे विद्यापीठ परिसर वारजे हायवे परिसर वारजे माळवाडी रामनगर अहिरेगाव पॉप्युलर नगर अतुल नगर शाहू कॉलनी वारजे जलशुद्धीकरण परिसर औंध बावधन सूस सुतारवाडी भुगाव रस्ता परिसर लष्कर भाग पुणे स्थानक मुळा रस्ता कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता हडपसर महम्मदवाडी काळेपडळ मुंडवा येरवडा परिसर विश्रांतवाडी नगर रस्ता नगर, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी वडगाव शेरी चंदन नगर खराडी सोलापूर रस्ता गोंधळेनगर सातववाडी विद्यानगर टिंगरेनगर कळस धानोरी लोहगाव विमाननगर नगर रस्ता आणि सर्व समाविष्ट गावं गुरुवारी पाणीपुरवठा बंद असल्यानं दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती विभागाने दिली आहे सध्या गर्दीचा हंगाम असल्यामुळे गावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे त्यात कधी कधी एस टी वेळेत मिळत नसल्यानं आणि गर्दीमुळे प्रवाशांना खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागतोय त्याचाच फायदा घेऊन खाजगी ट्रॅव्हल्सवाले जास्त तिकीट दर आकारत आहेत आरामदायी प्रवासामुळे खाजगी ट्रॅव्हल्सला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत आहे त्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढलाय त्यामुळे असहाय्य करणाऱ्या उकाड्यामुळे प्रवासी काही प्रमाणात खाजगी ट्रॅव्हल्सचा आधार घेत आहेत त्याचा फायदा घेत एस टीपेक्षा तिकीट दर जास्त तसंच सेवेची खात्रीशीर हमी नसतानाही प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागतीये सर्वसामान्यांना खेड्यापासून ते शहरांपर्यंत जोडणारी एस टीची सेवा ही एक महत्वपूर्ण सेवा आहे प्रवाशांच्या सेवेसाठी एस टीने देखील काळानुसार आपल्या सेवेत बदल केलाय निमा आराम गाड्यांसोबतच आधुनिक सेवाही एस टीने सुरू केल्या आहेत शिवनेरी अश्वमेध सारख्या वातानुकूलित सेवा देखील सुरू आहेत परंतु प्रवासी संख्या वाढल्यामुळे काही वेळा गाड्या वेळेत मिळत नाहीत त्यामुळे प्रवाशांना ट्रॅव्हल्समधून प्रवास करण्याची वेळ येते या संधीचा फायदा खाजगी ट्रॅव्हल्सवाले घेत आहेत नोकरी कामानिमित्त पुणे शहरात येऊन स्थायिक झालेल्या बाहेर गावातील लोकांची संख्या जास्त आहे पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवड शहरातूनही या गाड्या राज्य आणि राज्याबाहेर जातात पुण्यात शिवाजीनगर संगमवाडी वाकडेवाडी पुणे स्टेशन वारजे कात्रस वारगेट हडपसर या भागात ट्रॅव्हल्सचे डेपो आहेत सध्या ट्रॅव्हल्स आणि एस टीच्या दरात काय फरक आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पुणे ते अमरावती ट्रॅव्हल्स दर चौदाशे एस टी दर नऊशे तीस पुणे ते लातूर ट्रॅव्हल्स दर आठशे एस टी दर चारशे ऐंशी पुणे ते कोल्हापूर ट्रॅव्हल्स दर सहाशे एस टी दर तीनशे पन्नास पुणे ते सोलापूर ट्रॅव्हल्स दर सातशे एस टी दर तीनशे ऐंशी पुणे ते नांदेड ट्रॅव्हल्स दर एक हजार एस टी दर सातशे पुणे ते छत्रपती संभाजीनगर ट्रॅव्हल्स दर सातशे एस टी दर चारशे पुणे ते जळगाव ट्रॅव्हल्स दर आठशे एस टी दर सहाशे प्रवास करताना अपघात होऊ नये सुरक्षित प्रवास व्हावा कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी एस टी बसला स्पीड लॉक करण्यात येते परंतु खाजगी ट्रॅव्हल्सला मात्र अशी सोय नसते त्यामुळे या गाड्या सुसाट जातात परिणामी अपघात घडण्याची संख्या जास्त आहे त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो एस टीचा प्रवास हा सुरक्षित मानला जातो चुकून अपघात झाला तर प्रवाशांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळते मात्र खासगी ट्रॅव्हल्सकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही पण सध्या गर्दीमुळे जीवाची हमी नसतानाही ट्रॅव्हल्स मधून प्रवास करावा लागतोय निधन झाल्यानंतर आता पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली लोकसभेचा वर्षाहून अधिक कार्यकाळ शिल्लक असल्यानं या ठिकाणी पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे आतापर्यंत पुणे लोकसभा मतदारसंघातून कोणत्या पक्षाचे किती खासदार निवडून आले होते हेच पाहूयात आजच्या टॉप पॉलिटिकल इन्फोमध्ये पुण्याची पहिली लोकसभा निवडणूक एकोणीसशे एक्कावन्नमध्ये झाली तेव्हापासून ते आतापर्यंत ही लोकसभा सर्वाधिक काळ काँग्रेसच्या ताब्यात राहिली आहे तर भाजपाने चार वेळा पुण्याला खासदार दिलाय आत्तापर्यंत कुठल्या पक्षाचे किती खासदार कधी निवडून आले हेच पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे सत्तावन्न या काळात नरहर गाडगिळ आणि इंदिरा मायदेव हे दोन खासदार काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते पुढे एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे बासष्ट साली प्रजा समाजवादी पक्षाचे नारायण गोरे निवडून आले होते एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट या काळात पुन्हा काँग्रेसचे शंकरराव मोरे पुण्याचे खासदार झाले एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर या काळात समाजवादी पक्षाचे श्रीधर जोशी हे पुण्याचे खासदार झाले एकोणीसशे एक्काहत्तर ते पंच्याहत्तर या काळात मोहन धारिया काँग्रेसकडून विजयी झाले पुढे एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी मध्ये मोहन धारिया हेच जनता पक्षाकडून विजयी झाले पुढे एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद अशी सलग पंधरा वर्ष विठ्ठलराव गाडगिळ हे काँग्रेसकडून विजयी झाले एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव मध्ये पहिल्यांदा पुण्यात भारतीय जनता पक्षाकडून अण्णा जोशी हे पुण्याचे खासदार झाले एकोणीसशे शहाण्णव मध्ये काँग्रेसचे सुरेश कलमाडी विजयी झाले एकोणीसशे शहाण्णव नंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसनं कलमाडीन ऐवजी विठ्ठलराव तुपेंना उमेदवारी दिली आणि विठ्ठलराव तुपे खासदार झाले पुढे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रदीप रावत यांच्या रूपानं दुसऱ्यांदा भाजपाचा खासदार निवडून आला दोन हजार चार ते दोन हजार नऊ आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा अशी सलग दहा वर्ष सुरेश कलमाडी विजयी झाले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे अनिल शिरोळे विजयी होत पुण्याचे खासदार झाले एकोणीस मध्ये भाजपाचे गिरीश बापट विजयी होत पुण्याचे खासदार झाले खासदार गिरीश बापट यांचं अकाली निधन झाल्यानं आता पुण्याचा पुढचा खासदार कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे राज्यात मुख्यमंत्री पदावरून अनेक हेवेदावे चर्चा सुरू असतानाच काल करमाळ्यातमध्ये बोलताना कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील मुख्यमंत्री होण्याची आपली इच्छा असल्याची इच्छा व्यक्त करून दाखवली आहे आपल्यासोबत स्वतः रवी भाऊ धंगेकर आहेत एकंदरीतच जर आपण पहिलं भाऊ काल करमाळ्यात बोलताना तुम्ही असं म्हटलं की मला देखील मुख्यमंत्री व्हायला आवडेल काय सांगाल मुख्यमंत्री होण्याची इच्छा तुम्ही व्यक्त केली काल करमाळ्यात मी काँग्रेस पक्षाच्या कचेरीच्या उद्घाटनाला गेलो होतो आणि सगळा कार्यक्रम संपल्यानंतर त्या ठिकाणी पत्रकार बंधू भेटले आणि बोलता बोलता त्यांनी आत्ताच्या राजकीय घडामोडी ज्या झाल्यात त्या घडामोडीमध्ये त्यांनी मला प्रश्न विचारला की अजितदादांना मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे बातमी कुठल्या तरी प्रेसशी बोलले होते त्यानंतर म्हटलं अजितदादा हे महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्राची त्यांना नाळ माहिती उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी बरंच काम केलेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी इच्छा व्यक्त केली तर गैर नाही कारण त्यांनी इच्छा तर सगळं व्यक्त केलं माझ्यासारखा बी करू शकतो म्हणजे बोलण्याच्या भागात असं एक शब्द बोलून गेलो पण शेवटी मी कुठे मला माहिती आहे परंतु दादांबद्दल जे वेळेला एखादा क्रॉस म्हणजे प्रश्न विचारत असेल तर मग मी त्यावेळेला थांबून म्हणतो की त्यांना इच्छा असेल तर ती व्यक्त करणं काहीच गैर नाही जनसामान्यातला नेता अशी तुमची ओळख आहे पाचटम नगरसेवक आता आमदार आता तुम भविष्यात तुम्ही मंत्रिमंडळात देखील दिसाल अशी देखील एक चर्चा आता सुरू झाली आहे काल आपण मुख्यमंत्री होण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती या सगळ्याकडे कसं पाहतात जनतेचा आपाप प्रेम तुमच्यावर पाहायला मिळतं बघा मी नगरसेवक झालो पाच वेळा आमदार झालो आणि मी अशा व्यक्त करणं काय वेगळं का सगळ्यांनाच वाटतं की मला मोठं तुम्हाला वाटतं मला वाटतं आणि सगळ्यांना त्याबद्दल मी म्हणून गेलो की वाटतं आणि वाटणं काय गैर नाही चाळीस टक्के कर सवलतीचा मुद्दा तर आता पुणे महानगरपालिकेमध्ये सुटला आपण आमदार झाल्यापासून अनेक विकासात्मक धोरणात्मक निर्णय जे आहेत ते घेत आहेत त्याच्यासाठी पाठपुरावा देखील करताय पुढच्या काळातलं व्हिजन कसं का असेल बघा चाळीस टक्के ही सवलत पूर्वी काँग्रेस पक्षाने दिली होती मधल्या काळामध्ये ती प्रशासनाच्या चुकीमुळं ती परत पुणेकरांना चाळीस टक्केची सवलत लादली गेली आणि मी ज्या वेळेला निवडून आलो त्यावेळेला चाळीस टक्केची सवलत मिळावी म्हणून विधानपरिषद विधानसभेमध्ये मी प्रश्न उत्तर मी पुणेकरांची आणि कसबा विधानसभेची बाजू त्या ठिकाणी मांडली आणि ज्यावेळेला कसबा विधानसभेतल्या मतदारसंघ माझ्या मागं हा येईल लक्षात आल्यानंतर त्यांना हा निर्णय घेणं भाग पडलं नाहीतर वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर आंदोलन केली असती आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभू रामचंद्रांना बी सागडं घातलं होतं की यांची रावनिवृत्ती काढून प्रभू रामचंद्राने त्यांना चांगली शक्ती द्यावं भक्ती द्यावी आणि पुणेकरांच्या विकासासाठी त्यांनी काम करावं असं आम्ही प्रभू रामचंद्राशी प्रार्थना केली होती आणि पुणे शहरामध्ये ज्यावेळेला त्यांना असं वाटलं की आंदोलन पेटेल त्यावेळेला ते त्यांनी घाबरून त्यांनी चाळीस टक्केची सवलत दिली आणि ती देणं देणं जे पुणेकरांचा अधिकार आहे आणि आता माझी एक भूमिका राहील की पुणे शहरामध्ये जे पाचशे स्क्वेअर फूटमध्ये लोकं राहतात आणि सर्वसामान्य राहतात बेरोजगार राहतात गोरगरीब राहतात रिक्षावाले आतगाडीवाले सर्वसामान्य माणूस जातो त्याला पाचशे स्क्वेअर फूटपर्यंत मुंबई महानगरपालिकेने ज्या पद्धतीने सवलत दिली त्या पद्धतीने पुणेकरांना द्यायला हरकत नाही मुंबईच्या खालोखाल पुणे आज मोठा विकास होत आलेला आहे आणि पुण्याचा विकास होत असताना आज पुण्याचा महसूल बी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे पण पुण्यामध्ये गेली कित्येक पाच वर्षापासून जी गळती आहे बजेटमध्ये आणि जो मोठा भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार जर थांबवला तर पुणेकरांना पाचशे स्क्वेअर फूटमधनं दिलासा मिळेल आणि गोरगरीब नागरिकांना त्याचा फायदा होईल पण भारतीय जनता पार्टीचे नेते पैसे उकळण्यात ग ग गर्द झालेत आणि त्यांनी पुणेकरांचे पैसे लुटलेत हे तुम्ही माझ्या विधानसभेमध्ये बघितलं आहे की जो पक्ष वर्षानं वर्षे एक रुपया द्या आणि एक मत द्या असं मागणारा पक्ष आज करोडो रुपये पैसे रस्त्यावर वाटत होता याचाच अर्थ असा होतो की पुणेकरांचे लुटलेले पैसे आहेत हे गोरगरिबांचे लुटलेले पैसे आहेत आणि यांची लूट थांबवण्यासाठी पुणेकरांनी आता विधानसभेत आणि लोकसभेत आणि महानगरपालिकेमध्ये ह्यांना जर थांबवलं नाही तर लोकशाहीचा अंत होण्याच्या दिशेने यांचं राजकारण आहे ते थांबलं पाहिजे आणि गोरगरिबांना हा न्याय मिळाला पाहिजे ही एक मागणी राहील नंतर शनारवाडा परिसर असेल पातळेश्वर परिसरा परिसर असेल ह्याच्यामध्ये पुरातन खात्याने जी बंधनं आणलीत त्यामुळं अनेक लोक देशोधडीला लागले राहिला घर नाहीत आणि अशा पद्धतीनं तिथं लोकांना आता वाडे मोडकळीस आलेले आहेत आणि ज सर्वसामान्य माणसाचं जीवन अवघड झाले त्याच्यासाठी आमचं आंदोलन उभं राहणार आहे तो मी मागच्या महिन्यामध्येच तिथल्या स्थानिक लोकांची मिटिंग घेतली आणि माझी मिटिंग झाल्यानंतर दोन दिवसांनी पालकमंत्र्यांनी मिटिंग घेतली म्हणजे याचा अर्थ आहे की त्यांना आता कसबा मतदारसंघाने धडा शिकवलेला आहे आणि त्यांना माझ्या पाठिंबा यावंच लागेल कारण पुणेकरांचा विकास पुणेकरांना सहकार्य आणि पुणेकरांचा अधिकारासाठी मला निवडून दिलेलं आहे आणि मी विधानसभेत वेळ पडली तर रस्त्यावर आंदोलन करून पुणेकरांना न्याय द्यायचा प्रयत्न करणार आहात जे पालकमंत्री आज पुण्यामध्ये बोलतात आज व्यताळ टेकडीचं विषय असेल बाकीचे विषय असेल पण पुणेकरांची नाळ त्यांना माहिती नाही कारण पुणेमध्ये ते पाहुणे म्हणून आलेत आणि पाहुण्याला वर्ष दोन वर्षात पुणेकरांची नाव काय करणार आहे पुणे शहरात येरवडा कुठं आहे संगमाडी कुठं आहे आणि लोह्यानगर कुठं आहे ताडेवाला रोड कुठं आहे हे माहिती नाही हे लाटेत आलेले आमदार आहेत पुण्यात आणि लाटेत वाहून जाण्यासाठी त्यांना आपण प्रयत्न करू माझ्या पक्षाने मला सांगितलं की चंद्रकांत दादा पाटलाच्या विरोधात निवडणूक लढो तर वेळ पडली तर मी कोथूडमध्ये जाऊन निवडणूक लढवून आणि चंद्रकांत दादांनी सांगा की महाराष्ट्रात कुठं लढायचं तिथं जाऊन मी निवडणूक लढवून कारण त्यांना रवी दंगेकरच माहीत नाही त्यांनी माझा एवढ्या मोठ्या प्रमाणात अपमान केलेला आहे की होईल दंगेकर म्हणजे माझ्यासारख्या माझ्यासारख्या पंचवीस तीस वर्ष काम करणाऱ्या नगरसेवकाला जर अशा पद्धतीने ते बोलत असतील आणि मला अपमानित करत असतील तर त्याचा बदला पुणेकर घेतल्याशिवाय राहणार नाही आणि वेळ पडली तर रस्त्यावरून त्यांच्याबरोबर त्यांच्यावरून दोन हात करायला तयार आहे कारण त्यांना पुणेकरांचे ना नाव माहीत नाही पुणेकरांचं काही घेणं देणं नाही सत्तेतून पैशान पैशातून सत्ता हे प्रकरण त्यांनी चालू केलं एक स्टँडिंग कमिटीचा चेअरमन चार चार वर्ष राहतो म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये शंभर असलेले नगरसेवक काही कामाचे नाहीत का तर कामाचे असू शकतात पण त्यांना त्यांची किंमत कळली नाही येणाऱ्या काळामध्ये हीच लोकं त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि पुणेकर बी राहणार नाही आणि पुणेकरांना हा पाहुणाले दिवस नको आहे आता ह्या आल्या लाटेत तर हे होतं आजचं प्राईम टाईम बुलेटिन पुण्यासह राज्य आणि देश विदेशातील घडामोडींसाठी पाहायला विसरू नका टॉप न्यूज मराठीचं प्राईम टाईम बुलेटिन पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी